एवरीवन, नेक्स्ट प्रॉब्लम जो है अपन प्रॉब्लम नंबर 11। फॉलोइंग इज द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन फॉर द ईयर 2009-10। कधी दिले इन्फॉर्मेशन 9 and 10 जी ऑफ ST क्रिकेट क्लब। यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेयर इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द ईयर एंडिंग 31 March 2010 एंड बॅलन्स शीट। ओके, दोन अकाउंट तयार करायचे आहेत आपल्याला। तर त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम थोडा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिला आहे। ओके, आत्तापर्यंत आपण असा फॉर्मॅट बघितला नव्हता, तर चला आपण बघूया। तर काय काय दिलं आपल्याला? बॅलन्स शीट दिली आहे। कधीची दिली आहे? 1 April 2009। म्हणजे कधीची? ज्या दिवशी बिझनेस स्टार्ट झाला त्या दिवशीची दिली। आणि खाली काय दिलं? रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 March 2010। म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट रेग्युलर जे आपल्याला देत होते सेम दिलं आहे इयर एंडिंगचं। फक्त आपल्याला इथं ॲडिशनल काय दिली आहे? बॅलन्स शीट दिली आहे। कधीची दिली आहे? ओपनिंग बॅलन्स शीट। म्हणजे हे बॅलन्सेस कुठून आले असणार आहे? लास्ट इयरवरून। ओके, म्हणजे लास्ट इयरची जी क्लोजिंग बॅलन्स शीट होती ती आपल्याला दिलेली। आता हे कशासाठी दिलेली? की आपल्याला जे सुरुवातीला ओपनिंग बॅलन्सेस जे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले होते ते डायरेक्टली आता कुठं दिले? त्यांनी बॅलन्स शीटमध्ये दिले। ओके, इझी आहे, काही अवघड नाही, बघायचं। चला, तर सर्वात पहिले कुठून स्टार्ट करायचं? बॅलन्स शीटवरून। ते बॅलन्स शीटला सर्वात पहिलं काय? कॅपिटल फंड आहे। आता हे कॅपिटल फंड ओपनिंगला होतं, हे आपण उचलणार आणि कुठं टाकणार? आपल्या लायबिलिटीला। ओके, त्यानंतर बिल्डिंग फंड दिले। बिल्डिंग फंड पण आपली काय असते? लायबिलिटी। मग इथून उचलणार आणि कुठं टाकणार? लायबिलिटीला। त्यानंतर दिले बँक ओव्हरड्राफ्ट। ओके, म्हणजे बँकेतनं आपण काहीतरी पैसे घेतले असतील किंवा बँकेने आपल्या वतीने काहीतरी पैसे पे केले असतील तर आपल्याला पैसे बँकेला रिटर्न द्यायचे। किती द्यायचे? 37,400। मग आपल्याला पैसे द्यायचे हे मागच्या वर्षी आपल्याला आपण पैसे देणे लागत होतो, मग हे पैसे आपण देणार कधी? या वर्षी। ओके, मग आता आपण खाली चेक करूया की बँक ओव्हरड्राफ्ट पेड केले का नाही केलं। जर नसेल पेड केलं तर ॲज इट इज कुठे येणार? ते लायबिलिटीला येणार, कारण पैसे अजून द्यायचे। पण जर का तुम्ही पैसे पेड केले असतील तर ते तुमची लायबिलिटी होणार का? नाही। ओके, तर आपण खाली चेक करूया नंतर। हे तिन्ही झाले लायबिलिटीज आपल्या। त्यानंतर इकडे या लँड। लँड किती होती सुरुवातीला? 1,22,000। आता ह्यावर्षी आपण लँड विकत पण घेऊ शकतो किंवा विकू पण शकतो, हे आपल्याला कुठं कळलं? रिसिट अँड पेमेंटवर। जर रिसिटला असेल म्हणजे पैसे आले असतील तर आपण काय केलं असणार आहे? लँड विकले असणार आहे। आणि पेमेंटला असेल, आपण लँडवरती पैसे खर्च केले असतील तर याचा अर्थ काय? आपण लँड विकत घेतली। ओके, तर आपण खाली चेक करूया। किंवा डेप्रिसिएशन पण असू शकतं, किंवा ॲप्रिसिएशन। लँडवरती कधी डेप्रिसिएशन होतं का? नाही होत। लँडवरची काय होतं? नेहमी ॲप्रिसिएशन होतं। त्यानंतर काय दिले? स्पोर्ट्स मटेरियल। काय आपली ती ॲसेट आहे। आता हे काय ओपनिंगची दिली? यावर्षी परचेस केलं का डेप्रिसिएशन झालं ते खाली असेल। त्यानंतर कॅश इन हँड, म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग कॅश इन हँड किती होता? 2,200। हाच कुठं जातो? रिसिट अँड पेमेंटला ओपनिंग म्हणून जातो। ओके, तर आपण चेक करूया खाली। त्यानंतर अजून काय? लास्ट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन। ओके, आता आपलं चालू वर्ष कोणतं आहे? 9-10, 2009 and 10 हे आपलं चालू वर्ष आहे। मग आता बघा आउटस्टँडिंग कधी कधीचं आहे? 7-8। ओके, म्हणजे त्याच्या मागच्या वर्षीचे किती रुपये राहिलेत? 1,500 रुपये अजून मिळायचे राहिलेत ॲसेटला। म्हणजे काय? मिळायचे राहिलेत। त्यानंतर 8-9, म्हणजे मागच्या वर्षीचे किती रुपये मिळायचे राहिलेत अजून? 2,800। असे टोटल किती मिळायचे राहिलेत? 4,300। जर यावर्षी ते पैसे मिळाले तर ठीक, नाहीतर हे परत आपण कुठं दाखवणार? ॲसेटला, कारण अजून पैसे मिळायचे। ओके, आता हे सगळं आपल्याला कुठं कळणार आहे? रिसिट अँड पेमेंटवरून। तर या खाली आता बघा, रिसिट अँड पेमेंटला सर्वात पहिलं काय? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन। किती आहे? 2,200। वरती आपण कॅश इन हँड बघितलं होतं, हे बघा इथं 2,200 आहे, तोच बॅलन्स कुठं आला? 2,200 रिसिट अँड पेमेंटला आला। ओके, म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स, यावरची रिसिट अँड पेमेंटचा काय होतो? तो ओपनिंग बॅलन्स होतो। ओके, त्यानंतर या सबस्क्रिप्शनवरती इथं काय ना? टू सबस्क्रिप्शन। आता सबस्क्रिप्शन कधी कधीचं दिलेलं आहे बघा बरं, एकच मिनिट। कधी कधीचं दिलेलं आहे सबस्क्रिप्शन? 2007-8, 8-9 and 9-10। तर चालू वर्ष कोणतं आपलं? 9-10 आहे। ओके, 9-10 किती आहे? 65,500 हे आपलं ह्यावर्षीचं इन्कम आहे। मग ते आपण कुठं दाखवणार? इन्कमला। पण आपल्याला कधीचं मिळाले? एक तर लास्ट इयरचं मिळाले आणि त्याच्या लास्ट इयरचं मिळाले। वरती बघा बरं बॅलन्स शीटला, इथं आउटस्टँडिंग होतं। ओके, 7-8 किती होते? 1,500। ते इथे मिळाले 1,500 रिसिट, म्हणजे काय? पैसे मिळाले। त्यानंतर लास्ट इयरचे किती मिळायचे राहिले होते? 2,800। ते इथे मिळाले 2,800, म्हणजे याचा इफेक्ट संपला। लास्ट इयरला जे सबस्क्रिप्शन मिळणार होतं ते आता यावर्षी मिळालं। ओके, म्हणजे काय राहिले का? काहीच नाही राहिलं, संपलं त्याचा इफेक्ट। याचा सेकंड इफेक्ट वगैरे कुठं देणार का? आपण कुठेच नाही देणार। पण आपण फक्त काय लिहिणार? यावर्षीचं सबस्क्रिप्शन किती लिहिणार? 65,500। जर समजा हे दोन्ही आपल्याला दिले नसते
तर आपण हे काय केले असते ॲज इट इज कुठं टाकलेले असते ॲसेटला, कारण ते अजून मिळायचे राहिले, पण जे मागच्या वर्षी पैसे मिळणार होते ते यावर्षी पैसे मिळाले. ओके, त्यानंतर डोनेशन किती आहे 10,000 रिसिटला म्हणजे आपलं काय असणार आहे इन्कम, आणि त्यानंतर एंटरटेनमेंट रिसिट ते पण रिसिटला म्हणजे ते पण काय आपलं इन्कम, आणि एंट्रन्स फीज ते पण काय आपलं इन्कम आहे. त्यानंतर इकडे या बाय बँक ओव्हरड्राफ्ट, काय बाय बँक ओव्हरड्राफ्ट. आता बघा वरती बघा लायबिलिटीला बँक ओव्हरड्राफ्ट होतं किती रुपये द्यायचे होते, मागच्या वर्षी आपल्याला 37,400 द्यायचे होते, ते आपण देणार कधी होतो ह्यावर्षी देणार होतो. मग बघा बरं ह्यावर्षीच्या रिसिट अँड पेमेंटला सर्वात पहिले दिसतं बँक ओव्हरड्राफ्ट 37,400, म्हणजे लास्ट इयरला जे पैसे द्यायचे होते तुम्ही ह्यावर्षी देऊन टाकले, म्हणजे परत बँक ओव्हरड्राफ्ट ह्यावर्षी दिसणार का लायबिलिटीला, नाही दिसणार, कारण तुम्ही पैसे पेड केले, म्हणजे तुमची लायबिलिटी काय झाली बँक ओव्हरड्राफ्टची झिरो झाली. ओके, पण जर का तुम्ही इथं बँक ओव्हरड्राफ्ट पेड नसतं केलं तर बँक ओव्हरड्राफ्ट ॲज इट इज कुठं दिसलं असतं लायबिलिटीला. ओके, हे कळलं बघा, बँक ओव्हरड्राफ्ट द्यायचे होते ते आपण इथं देऊन टाकले, सबस्क्रिप्शन आपल्याला मिळणार होतं ते आपल्याला इथं मिळालं, त्यामुळे त्यांचा इफेक्ट संपला म्हणजे ते सेटल झाले. ओके, त्यानंतर सॅलरी किती आहे 22,600, काय आपला एक्सपेंडिचर इलेक्ट्रिसिटी चार्जेस खर्च आहे आपला, रेंट अँड टॅक्सेस आपण काय आपला खर्च, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण काय सेम एक्सपेंडिचर आहे, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. ओके, काय ते सगळे आपले खर्च, आणि त्यानंतर काय क्लोजिंग बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, म्हणजे क्लोजिंग कॅश अँड क्लोजिंग बँक किती आहे 13,000. हे कुठं लिहिणार तुम्ही, ॲसेटला लिहिणार, कारण क्लोजिंग बॅलन्स आपली काय असती ॲसेट असती. ओके, आले इथपर्यंत त्या दोघांमध्ये काय कळलं की बँक ओव्हरड्राफ्ट द्यायचे होते ते आपण यावर्षी देऊन टाकले, आणि सबस्क्रिप्शन आपल्याला मिळणार होते ते यावर्षी मिळाले. आता खाली बघा डोनेशन आणि रिसीव फॉर बिल्डिंग फंड, आता काय झालं आपल्याला जे डोनेशन मिळालं ते कोणासाठी मिळाले, बिल्डिंग फंडसाठी, मग डोनेशनमधून काय करणार आपण लेस करणार, आणि ॲड कुठं करणार बिल्डिंग फंडमध्ये, त्यामुळे बिल्डिंग फंडवरती पण काय करून ठेवा टिक करून ठेवा. ओके, डोनेशनमधून लेस करणार बिल्डिंग फंडमध्ये ॲड करणार. त्यानंतर काय एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज, मग एंट्रन्स फीजवरती पण काय करा टिक करून ठेवा, एंट्रन्स फीजमधून लेस करायचं आणि कुठं ॲड करणार कॅपिटल फंडमध्ये. त्यानंतर काय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2,500, ओके आता लास्ट इयरचं सगळं क्लिअर झालं, म्हणजे ह्या वर्षीचं जे सबस्क्रिप्शन आहे ते काय राहिलं आहे आउटस्टँडिंग राहील, म्हणजे तुम्हाला मिळायचं राहिले, त्यामध्ये काय करणार तुम्ही ॲड करणार. आणि सेकंड पे कुठं जाणार त्याचा ॲसेटला. ओके, त्यानंतर डेप्रिशिएट स्पोर्ट्स मटेरियल 12.5, म्हणजे काय 12.5%, मग बघा वर स्पोर्ट्स मटेरियल कुठे वरती आहे, मग स्पोर्ट्स मटेरियल पण काय करणार टिक मार्क करून ठेवणार. ओके, आले इथपर्यंत आता काय करायचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा, तर चला सॉल्व करूया. सर्वात पहिले कुठून स्टार्ट करणार बॅलन्स शीटवरून, लक्षात ठेवा जेव्हा ओपनिंग बॅलन्सेस असतात तेव्हा स्टार्ट कुठून करणार तुम्ही ओपनिंग बॅलन्सेसवरून. चला सर्वात पहिले लायबिलिटी लिहा, कॅपिटल फंड आहे किती आहे 71,100, मग टाकणार कुठं ते लायबिलिटीला कॅपिटल फंड. ओके, 71,100. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बिल्डिंग फंड आहे 50,000, आणि त्याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट, त्यामुळे ते कुठं लिहिणार इनर कॉलमला, मग नेक्स्ट काय येणार बिल्डिंग फंड. ओके, 50,000. त्यानंतर नेक्स्ट बँक ऑर्डर, आता बँक ऑर्डर त्यांनी खाली दिलं होतं की बँक ऑर्डर पेड करून टाकला, मग परत तो लायबिलिटीला दिसणार आहे का, नाही. लायबिलिटीमध्ये काय असतं दुसऱ्यांचं देणं, जर तुम्ही बँक ऑर्डर पेड केलं तर तुमचं देणं लागतं का, नाही लागत, त्यामुळे ती लायबिलिटी येणार का आता, नाही येणार. त्यानंतर इकडे या लँड किती 1,22,000, तर याच्यावरती त्यांनी काय सांगितलं आहे का नवीन विकत घेतली किंवा विकली काहीच नाही, त्यामुळे याच्यावरती ॲडजस्टमेंट काहीच नाही, मग लँड किती 1,22,000, लँड 1,22,000. त्यानंतर नेक्स्ट स्पोर्ट्स मटेरियल ॲसेट आहे तुमची, त्याच्यावरती काय डेप्रिशिएशन आहे, ओके, त्यामुळे ते कुठे लिहिणार इनर कॉलमला, किती आहे 30,000, स्पोर्ट्स मटेरियल किती येणार 30,000. त्यानंतर नेक्स्ट काय आउटस्टँड कॅश इन हँड किती आहे 2,200, ही काय होती लास्ट इयरची क्लोजिंग, म्हणजे ह्या वर्षीची ओपनिंग, मग ओपनिंग कॅशचा बॅलन्स आपण कुठे लिहितो का, कुठेच नाही लिहित, आणि हाच बॅलन्स ट्रान्सफर कुठं होतो रिसिट अँड पेमेंटला होतं. ओके, त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, म्हणजे मागच्या वर्षी पैसे मिळायचे राहिले होते ते मिळणार कधी यावर्षी, जर यावर्षी मिळाले तर सेटलमेंट झालं, नाही मिळाले तर परत कुठं लिहिणार आपण ते ॲसेटला. झालं लास्ट इयरचे बॅलन्स शीट, आता यावर रिसिट अँड पेमेंटला,
सर्वात पहिले तो ओपनिंग बॅलन्स आला 2200, त्यानंतर सबस्क्रिप्शनमध्ये काय लास्ट इयरचे राहिले होते ते आपल्याला हे दोन पैसे मिळाले. ओके, आणि ह्या वर्षीचं सबस्क्रिप्शन किती आहे 65,500, आणि याच्यावरती काय आहे ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट म्हणजे कुठं लिहिणार, इनर कॉलमला, आणि सबस्क्रिप्शन आपलं काय आहे इन्कम. या इन्कमला काय लिहिणार, बाय सबस्क्रिप्शन किती आहे 65,500. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे, डोनेशन किती आहे 10,000, आणि त्याच्यावरती काय ॲडजस्टमेंट, मग काय येणार टू डोनेशन, सॉरी बाय डोनेशन. आणि त्यानंतर टू एंटरटेनमेंट रिसीट, आपण काय आपला इन्कम आहे पैसे मिळालेत किती आहेत 9,800, ह्याच्यावरती काय ॲडजस्टमेंट नाही आहे. मग डायरेक्टली कुठे येणार आउटर कॉलमला, की बाय एंटरटेनमेंट रिसीट किती 9,800. आणि लास्टला काय आहे एंट्रन्स फीज किती आहे 2,000, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे ते कुठं लिहिणार इनर कॉलमला, बाय एंट्रन्स फीज. झाली रिसिट साईट. त्यानंतर या पेमेंट साईडला सर्वात पहिलं काय बँक ऑर्डर, म्हणजे लास्ट इयरचं जे बँक ऑर्डर होतं ते आपण यावर्षी काय केलं पेड केलं. त्यानंतर काय आहे बाय सॅलरीज, किती आहे सॅलरी 22,600, काय आपला तो खर्च आहे या एक्सपेंडिचरला, काय येणार टू सॅलरी. सॅलरीनंतर काय आहे इलेक्ट्रिसिटी 5,250 एक्सपेंडिचर, मग टू इलेक्ट्रिसिटी किती येणार 5,250. त्यानंतर नेक्स्ट कोण आहे रेंट अँड टॅक्सेस 3,750. ओके, नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी अँड एंटरटेनमेंट एक्सपेन्स, दोन्ही पण काय आपला खर्चच आहे, मग दोन्ही पण कुठे येणार तुमच्या एक्सपेंडिचरला. ओके, आले. आता त्यानंतर काय आहे बॅलन्स कॅरी डाऊन. बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे कॅश इन अँड कॅश आउट बँक, तुमचे काय असती ॲसेट, म्हणजे दोन्ही पण उचलून कुठे टाकणार तुम्ही ॲसेटला टाकणार, कॅश इन अँड कॅश आउट बँक. टोटल म्हणून किती आहे 13,000. ओके, आले इथपर्यंत. आता ॲडजस्टमेंट, पहिले काय डोनेशन आर रिसीव फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे डोनेशन कशासाठी मिळाले बिल्डिंग फंडसाठी, त्याला डोनेशनमधून काय करणार लेस फॉर बिल्डिंग फंड, डोनेशनमधून लेस म्हणजे तुमच्याकडे बाहेर किती राहतील डॅश 10,000 गेले. आता बिल्डिंग फंडसाठी आपण लेस केले, मग ॲड कुठं करणार बिल्डिंग फंडमध्ये, काय लिहिणार ॲड डोनेशन, किती ॲड करणार 10,000, टोटल किती येणार 60,000. त्यानंतर काय नेक्स्ट एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज, म्हणजे काय करणार एंट्रन्स फीजमधून लेस करणार, काय लिहिणार लेस कॅपिटलाइज. आता त्यांनी 50% वगैरे नाही सांगितले, त्यामुळे काय करणार आपण पूर्ण लेस करणार. ओके, काय आलं डॅश. त्यानंतर ॲड कुठं करायचं आपल्याला आहे कॅपिटल फंडमध्ये, कॅपिटल फंडमध्ये काय करणार ॲड एंट्रन्स फीज किती 2,000. त्यानंतर काय होतं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2,500. आता आउटस्टँडिंग तर काय करतो आपण ॲड करतो, मग काय करणार ॲड आउटस्टँडिंग 2,500, आणि टोटल किती येईल मग 68,000. आता 2,500 आउटस्टँडिंग आहेत म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत, म्हणजे तर आपली काय असणार आहे ती ॲसेट, म्हणजे सेकंड एपे कुठं जाणार ॲसेटला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती 2,500. त्यानंतर लास्ट काय डेप्रिसिएट स्पोर्ट्स मटेरियल 12.5%, 12 अप म्हणजे काय 12.5% पर ॲनम, मग या स्पोर्ट्स मटेरियलला काय लिहिणार लेस डेप्रिसिएशन. आता 12.5% कसे काढणार 30,000 × 12.5/100, कसं काढणार 30,000 × 12.5/100. आता जर तुम्हाला वरचा पॉईंट काढायचा असेल तर किती घरं सोडून पॉईंट आहे शेवटून बघा, एक घर सोडून पॉईंट आहे, मग खाली काय करायचं 10 वाढवायचा आणि वरचा पॉईंट काढून टाकायचा, म्हणजे काय होणार 30,000 × 125/1,000. ओके, 12.5 होतं, एक घर सोडून पॉईंट होता लास्ट मागून, ओके, मग आपण तो पॉईंट काढला आणि खाली 10 वाढवला, म्हणजे काय होणार 30,000 × 125/100. ओके, जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती येतं 3,750. ओके, कॅल्क्युलेट करून चेक करा, मग 30,000 3,750 मायनस केलं तर किती येणार 26,250, एवढं तुमच्याकडे बॅलन्स राहील.
आणि हा जे हे काय डिप्रिसिएशन तुमचं जे कमी झालं ते तुमचं काय लॉस आहे, म्हणजे कुठे जाणार एक्सपेंडिचरला. काय होणार टू डिप्रिसिएशन ऑन कशावरती आहे स्पोर्ट्स मटेरियल किती 3750 झाले सगळे ॲडजस्टमेंट. ओके सेकंड इफेक्ट पण दिले आपण तर कळलं. बॅलन्स शीट असेल तर पहिलं बॅलन्स शीट सॉल्व करून घ्यायची. ओके त्यामध्ये काय ॲड केले काय लेस केले त्याच्यावरती टिक मार्क करून घ्यायचं आणि मग रिसीट अँड पेमेंट सॉल्व करायचं. ओके आता काय करूया आपण टॅली करूया. बघा बरं कोणती साईड मोठी आहे, डेबिट का क्रेडिट, कोणती मोठी आहे क्रेडिट. किती येते 77,800. सेम टोटल कुठे येणार डेबिटला. यातून काय करणार आपण वरचं सगळं हे काय करणार मायनस करणार एवढं. मायनस करून किती येते अमाऊंट 30,650. यालाच नाव काय देणार तुम्ही टू सरप्लस. काय नाव देणार आला टू सरप्लस, कारण कोणती साईड मोठी होती इन्कम साईड मोठी होती. त्यानंतर या बॅलन्स शीटला काय करणार आपण हे सरप्लस कुठे ॲड करणार कॅपिटल फंडमध्ये. मग कॅपिटल फंडमध्ये काय करणार ॲड सरप्लस. ओके 30,650 आता काय करणार कॅपिटल फंड होतं त्यामध्ये एंट्रन्स फीज आणि सरप्लस काय करणार आपण ॲड. मग ॲडिशन घेतली तर किती येते बाहेर 1,03,750. ओके आता काय करणार बॅलन्स शीटची टोटल. पहिली या लायबिलिटीची बघा बरं किती येते 1,63,750 आणि ॲसेटची पण किती येते 1,63,750. सेम आली म्हणजे आपला प्रॉब्लेम कसा आहे राईट आहे. ओके समजलं प्रॉब्लेम काय करा बुकमध्ये सॉल्व करा. ओके थँक्यू.